योब अध्याय 23। मग योबाने प्रत्युत्तर केले, अजूनही माझे गारहाणे हटवादाचे आहे, त्याचा प्रहार माझ्या विलापाहून भारी आहे। देव कोठे सापडेल हे मला समजले असते, मी त्याच्या न्यायासनापाशी जाऊन पोहोचलो असतो तर किती बरे होते। मग माझी फिर्याद मी त्याच्यापुढे मांडली असती, माझ्या तोंडून भरपूर मुद्दे निघाले असते, तो मला काय उत्तर देतो ते मला समजले असते, तो मला काय म्हणाला असता ते मी लक्षात घेतले असते। त्याने आपले मोठे बल खर्चून बरोबर वाद केला असता काय? नाही, तर त्याने माझी दाद घेतली असती, त्याजशी वाद करणारा न्यायी ठरला असता, म्हणजे मी एकदाचा माझ्या न्यायाधीशाच्या हातून सुटलो असतो। पहा, मी पुढे गेलो तरी तो सापडत नाही, मागे गेलो तरी तो तेथे दिसत नाही। डाव्या बाजूस जेथे तो आपली कृती करीतो तिकडे त्यास मी पाहतो, तरी तो मला दिसत नाही। मी उजवीकडे वळतो तिकडेही तो मला दिसत नाही, परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे। त्याने मला पारखून पाहिले, म्हणजे मी सोन्यासारखा निघेन। त्याच्या पावलावर माझे पाऊल पडत आले आहे, मी त्याचा मार्ग धरून आहे, त्यापासून मी भ्रष्ट झालो नाही। त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही, माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत। तो अनन्य हेतू आहे, त्याला त्यापासून कोण फिरविणार? आपल्या मनास येते ते तो करीतो, जे मला नेमिले आहे ते तो घडवून आणीत आहे। अशा पुष्कळ गोष्टी त्याजवळ आहेत, म्हणून त्याच्यासमोर मी घाबरा होतो। मी याचा विचार करीतो तेव्हा मला त्याची भीती वाटते। देवाने माझे मन उदास केले आहे, सर्व समर्थाने मला हैराण केले आहे। अंधकारामुळे मला दहशत पडली असे नाही, घोर अंधकाराने माझे मुख झाकिले म्हणून मला भय वाटते असे नाही।